दरवर्षीप्रमाणे याही वर्षी औरंगाबादच्या रस्त्यांवरचे खड्डे उघडे पडलेले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती औरंगाबादमध्ये निर्माण झालेली आहे. औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवरून शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरती मी आहे. याच रस्त्यावरती काही अंतरावरती महापौरांचं औरंगाबादच्या निवासस्थान आहे. या रस्त्याची परिस्थिती आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे इथं पडलेले आहेत. जवळजवळ 3 ते 4 इंच खोल असे खड्डे या रस्त्यावरती आपल्याला बघायला मिळतात. एकूणच जर बघितलं तर औरंगाबाद महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच रस्त्यांची अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे. अनेक ठिकाणी गेल्या वर्षी डागडुकीचं काम करण्यात आलं, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यावरील खड्ड्यांची अवस्था जैसी झालेली आहे. आपण बघतो की अशा पद्धतीचं मिक्सचर जे आहे हे खड्डे बुजवण्यासाठी आणून टाकण्यात येतं. थोड्या वेळामध्ये ते निघून जातं आणि याच्यामुळं अनेक अपघातांना तोंड द्यावं लागतं. ते नागरिक माझ्यासमोर आहेत, काय सांगाल कशा पद्धतीची परिस्थिती औरंगाबादच्या रस्त्यांची? गंदी आहे, गंदी पण असते. काय होतं याच्यामुळे? अपघात होतात का? अपघात होतात ना, दररोज गाड्या पडती, ॲक्सिडेंट होतात. महानगरपालिकेला सूट नाही, काय करणार? एकूणच जर बघितलं तर महापालिकेने गेल्या वर्षी अनेक रस्त्यांच्या डागडुकीचं आश्वासन दिलं होतं, काही रस्त्यांचं कामही करण्यात आलं, मात्र काम झाल्यानंतरही रस्त्यांची अशी परिस्थिती का? हा सवाल आता औरंगाबादकरांना पडला आहे. औरंगाबादहून आम्ही पाठक, ETV भारत.